ताप सर्दी खोकला असल्यास कोरोना चाचणी करा, राज्य कोरोना कृती दलाच्या सूचना। मुंबईकरांसाठी नव्या वर्षात नाटक सिनेमा पाहणं महाग होण्याची शक्यता। गेल्या 13 वर्षांपासून मुंबई महापालिकेनं रंगभूमी करात वाढ केलेली नाही, मात्र 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पालिकेकडून रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव। सुनील केदार यांच्या जामिनाला राज्य सरकारचा कडाडून विरोध। सुनील केदार आणि इतर आरोपींनी थंड डोक्याने गुन्हा केला, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र। सोलापुरात हिंदू मोर्चा दरम्यान 2 दुकानांवर दगडफेक, दुकान आणि काही साहित्याचं नुकसान, तर एका व्यक्तीला दगड लागल्यानं किरकोळ जखमी। घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सोलापुरात हिंदू मोर्चात झालेल्या तोडफोड प्रकरणी 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 2 जणांना अटक। छुटूपुटू गोष्टींकडे लक्ष देत नाही, सोलापुरातील दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर आम्ही सत्तेत आहोत, जो शब्द दिला तो पाळू, नितेश राणेंची ग्वाही। सोलापुरात कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, MIM शहर जिल्हाध्यक्ष फारुख शावदी यांची मागणी। शरद मोहोळ हिंदू असल्यानं त्याला ठार केलं, तुरुंगात एका जिहादाला मारून 72 हुराकडे पाठवण्याचं काम मोहोळने केलं होतं, तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजासिंग यांचं वक्तव्य। अभिनेता किरण माने आज ठाकरे गटात प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार। दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली, यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नक्कल करत सरकारवर टीका केली। शिवडी नावाशेवा पूल जनतेसाठी लवकर खुला करा, नाहीतर आम्ही हा मार्ग खुला करू, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा। निवडणुका आल्या म्हटल्यावर आता सगळीकडे यांचेच होर्डिंग आणि पोस्टर दिसतील, अगदी तुमच्या आरशातही हेच दिसतील, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला। 2024 आपलं सरकार येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार, घटनाबाह्य मुख्यमंत्री प्प्रत्येक ठिकाणी टेंडर खातात, त्यांनी 6,080 कोटींचा घोटाळा केला, हे मी ठामपणे सांगतोय, आदित्य ठाकरेंचा आरोप। उद्धव ठाकरेंना अयोध्येच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही, मात्र बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून त्यांनी अयोध्येला जावं आणि श्रीरामांचं दर्शन घ्यायला हवं, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। गोदातीरी पूजा करण्यासाठी मित्रपक्षांची परवानगी घेतली आहे का, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। शिवसेना पक्षातर्फे राम मंदिराला 11 कोटींची देणगी, महाराष्ट्रातील रामभक्त आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष शंपत राय यांनी मानले आभार। खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा एकनाथ शिंदे नाही, फील्डवर काम करणारा एकनाथ शिंदे, शिंदेंचा ठाकरेंना टोला। शिवसेना आणि धनुष्यमान वाचवण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, तर कुठल्या मोहापायी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही, शिंदेंचा खुलासा। 1.5 वर्षांपूर्वी आम्ही जो धाडसी प्रयोग केला त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल, 100व्या नाट्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे टुणकण उडी मारून बसले, एकनाथ शिंदेंची टीका, तर पदाचा मोह नव्हता, पक्ष वाचवण्यासाठी भूमिका घेतली, शिंदेंचं विधान। पहिला अंक सत्ता संघर्षाचा, दुसरा अंक विकास कामातून सुरू, तर तिसरा अंक निकालानंतर विजयातून पाहायला मिळेलच, नाट्य संमेलनात शरद पवारांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। वयस्कर झाल्यावर कधी ना कधी थांबायचं असतं आणि नव्या पिढीला संधी द्यायची असते, मी कोणाचा अपमान करू इच्छित नाही, अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। रोहित पवार तो अभी बच्चा है म्हणत अजित पवारांची रोहित पवारांवर टीका, तर बच्चा है पर मन का सच्चा है, रोहित पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। रोहित पवारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं एवढे रोहित पवार मोठे नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला। शिवसेनेचा खासदार निवडून आला पाहिजे म्हणून मावळ लोकसभेत मी जोर लावला आणि श्रीरंग बारणेंना निवडून आणलं, विजय शिवतारेंची प्रतिक्रिया, तर बारणे जिंकले पण अजित पवारांनी राग माझ्यावर काढला, शिवतारेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या आझाद मैदानावरून मॅरेथॉनचं आयोजन, भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात। कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सुरुवात, जगभरातून धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी,
21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर इतक्या अंतराची मॅरेथॉन आहे. वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तसंच नाट्यगृहांचं भाडं यासाठी विशेष अनुदान देण्यात यावं. 100व्या नाट्य संमेलनात शरद पवारांची मागणी. राज्यभरात आमदार टी राजासिंग आणि आमदार नितेश राणेंच्या 9 सभांचं नियोजन सुरू, सूत्रांची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. राज्यातील जवळपास 23 मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड कायम, खासदार संजय राऊतांचा दावा. तर सेनेने जिंकलेल्या 18 जागा आमच्या कायम राहतील, राऊतांना विश्वास. पुढच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवर झाल्या नाही तर भाजप ग्रामपंचायतीत एक सुद्धा जागा जिंकू शकणार नाही, तुम्ही सांगाल ती निवडणूक ईव्हीएम शिवाय घेऊन दाखवा, संजय राऊतांचं भाजपला आव्हान. राज्यात पुढील काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होईल, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. तर त्या भूकंपात महाजनच गाडले जातील, खासदार राऊतांची महाजनांवर टीका. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचं मंत्री गिरीश महाजनांना प्रति आवाहन, महाजनांनी माझ्याविरोधात रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, खडसेंचं चॅलेंज. तर एकनाथ खडसेंनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान गिरीश महाजनांनी दिलं होतं. पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी चौथ्या दिवशीही फेसळलेली, इंद्रायणी दिवसेदिवस दूषित होण्याच्या प्रमाणात वाढ. इंद्रायणी नदीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर आता तिथं STP अत्याधुनिक प्लांट पाहिजेत, अजित पवारांची प्रतिक्रिया. ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार, छगन भुजबळांच्या टीकेला बरोबर जरांगेंचं उत्तर. बावसळलेपणामुळे ओबीसींचं आरक्षणही घालवार, भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जरांगेंची टीका. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी बांधवांनी गावागावात मिरवणुका काढा, भुजबळांचं ओबीसी बांधवांना आवाहन. जरांगेंनी बालिशपणाच्या मागण्या करणं थांबावं, मंत्री छगन भुजबळांची मागणी. तर ओबीसीतून आरक्षण घेणं चुकीचं, भुजबळांचं वक्तव्य. मंत्रालयात 54% मराठा समाज आहे, ज्या घाईनं मराठा समाजाची करता तेवढ्याच घाईनं ओबीसींचं 27% आरक्षण भरा, छगन भुजबळांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, मंत्री छगन भुजबळांचा इशारा. ओबीसी आयोग की मराठा आयोग यात शंका, भुजबळांची टीका. मराठा बांधवही ओबीसींविरोधात कोर्टात लढू शकतात, जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर. तर शासकीय नोंदी सापडल्यानं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार, जरांगेंचं विधान. 10 लाख गाड्या आणि 3 कोटी गरीब समाज मुंबईला येणार, फुलं उधळण्यासाठी 200 JCB आणि हेलिकॉप्टर मागवणार. अशी गरिबी आम्हालाही हवी, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा मनोज जरांगेंना खोचक टोला. आमदार सुनील कांबळेंनी माझ्यासमोर कोणाला मारलं असतं तर मी शांत बसलो असतो का, अजित पवारांचा सवाल. आमदार सुनील कांबळेंचं कृत्य गंभीर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर कांबळेंची पोलीस चौकशी करणार आणि पक्षही चौकशी करणार, बावनकुळेंची माहिती. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा 45 जागांवर विजय होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. तर जागा वाटपाबाबत अजून चर्चा झाली नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती. बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही काँग्रेसची मागणी, पण या गोष्टी सरकारच्या हातात, मला विश्वास आहे सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते हटवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर धार्मिक ऐतिहासिक जागांवरील अतिक्रमण काढणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीराजेंकडून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. तर स्वराज्य लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य प्रवाहात असेल, संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य. स्वराज्य संघटनेचा प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकांवर लक्ष राहणार, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. तर लोकसभा निवडणुकीबाबत अजून ठरवलं नसल्याचं संभाजीराजेंचं वक्तव्य. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचं नाशिकमध्ये पहिलं अधिवेशन. तर उद्धव ठाकरे सभा घेऊन लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार, खासदार विनायक राऊतांची माहिती. 2024-25 या वर्षासाठी अकोला जिल्ह्याला 729 कोटी 42 लाख रुपयांचा निधी द्या,
अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी. बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ऑनलाईन उपस्थिती. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि हेमंत पाटील यांच्यात बाचाबाची. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून एकमेकांना शिवीगाळ. बाडलूपमध्ये बीएमसी 1903 घरांची प्रकल्पबाधितांच्या इमारती उभ्या करणार. या प्रकल्पामध्ये 1000 कोटींचा घोटाळा. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. भंडारा ते पवनी रस्त्याच्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा संताप. गेल्या 12 वर्षांपासून या रस्त्यामध्ये आडकाठी करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाका. गडकरींचा संताप. शरद मोहोळची हत्या पूर्वमनस्यातून. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर अनेक दिवसांपासून मोहोळसोबत. पुणे पोलिसांची माहिती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही समोर. खेड शिवापूर टोलनाक्यावर आरोपी पळून जाताना सीसीटीव्हीत कैद. पुण्यातील गुंडा शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात दोन नामांकित वकिलांचा सहभाग. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण असं आरोपी वकिलांचं नाव. आरोपी वकिलांना पुणे पोलिसांकडून अटक. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत कोठडी. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी. मध्य हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवरील पनवेल वाशी अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. नागपुरात LGBTQ सदस्यातर्फे प्राईड मार्चचं आयोजन. सारथी ट्रस्टच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं. नागपूरच्या संविधान चौकात LGBTQ सदस्य एकत्र येत हा मार्च काढण्यात आला. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावात रावण नाचवणे स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्यातल्या अनेक संघांचा सहभाग. डोक्यावर 10 तोंडी रावणाचा लाकडी मुकुट आणि हातात तलवार घेऊन पारंपरिक वाद्याच्या तालावर रावण नाचवला जातो. महाराष्ट्र गुजरात सीमेवर उमरगाव तालुक्यातील GIDC कंपनीला आग. तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती. आगीत 3 पुरुष आणि 2 महिला किरकोळ जखमी. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील एका तेल कंपनीला भीषण आग. ऑइल कंपनीला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचं वातावरण. मुंबईत 9 कोटी रुपयांचं कोकेन ड्रग जप्त. 2 नायजेरियन नागरिकांना अटक. साकीनाका पोलिसांची कारवाई. राज्यात नव्या 154 कोरोनाबाधितांची नोंद तर 172 जण कोरोनामुक्त. JN1 रुग्णसंख्येत वाढ. सर्वाधिक JN1 91 रुग्ण पुण्यात. आता नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद. मुंबईच्या भांडूपमध्ये पहिल्यांदाच पेट शोचं आयोजन. विविध देशी विदेशी पक्षी आणि प्राण्यांचं प्रदर्शन. महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांची पेट शोला हजेरी. पेसा क्षेत्रातील पदं वगळून 1256 वनरक्षकांची भरती होणार. शासनाचा मोठा निर्णय. भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे निर्देश. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांची आज 100वी जयंती. जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संगमनेरमध्ये येणार. करणी सेनेच्या युवा अध्यक्षाच्या अडचणीत वाढ. व्यावसायिकाची गाडी खोटी कागदपत्र बनवून विकल्याचा आरोप. अंधेरीपूर्व MIDC पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बिल्किस बानो प्रकरणातल्या आरोपींच्या सुटकेविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी निर्णय. 11 दोषींच्या सुटकेविरोधात मागितली होती दाद. वाढत चाललेल्या थंडीमुळे दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने दिल्लीतील सर्व सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये हिवाळी सुट्टी 10 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उज्जैनमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या बेघर लोकांसाठी ब्लँकेटचं वाटप केलं. बांगलादेश निवडणूक आयोगाचं स्मार्ट इलेक्शन मॅनेजमेंट BD हे निवडणूक ऍप मतदान तारखेच्या आदल्या दिवशी क्रॅश झालं. इस्रोचं आदित्ययान लँग्रेज पॉइंटवर पोहोचलं. अभियानातील सर्वात कठीण टप्पा पार. आदित्य 11 5 वर्ष सूर्याचा अभ्यास करणार. अभिनेता अजय देवगणच्या Red 2 सिनेमाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात. 15 नोव्हेंबर 2024 सिनेमा रिलीज होणार. थंडेल सिनेमाचा टीझर रिलीज. नागा चैतन्य आणि अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.